नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं बी ऑफ विनरी या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसोबत स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरतीमध्ये मागासवर्गीय उमेदवारांची 50% पद कपात करण्यात आलेली होती आणि ही कपात करण्याचा आदेश दिला होता उपसचिव चारुशीला चौधरी मॅडम यांनी, आणि कारण सांगण्यात आलं होतं की मागासवर्गीय उमेदवारांची बिंदू नामावली अद्याप पूर्ण नाही आहे। त्यासोबतच माजी सैनिकी या संवर्गातील उमेदवार प्राप्त न झाल्यामुळे त्या जागा त्या प्रवर्गामध्ये कन्व्हर्ट करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता, परंतु माजी सैनिक या निर्णयाच्या विरोधात न्यायालयामध्ये गेले आणि ह्या जागा एका वर्षासाठी स्थगित करण्यात आल्या होत्या। त्यासोबतच पहिल्या मेरिट लिस्टमध्ये काही उमेदवार अपात्र ठरले कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये, तर काही उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहिले नाही आणि काही उपस्थित राहूनसुद्धा जॉईन झालेले नाहीत, आणि या जागांवर पात्रताधारकांना संधी देण्यात येणार आहे, परंतु प्रश्न आहे कधी। यासाठीच डीएड बीएड स्टुडंट्स असोसिएशनने शालेय शिक्षण राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री बच्चूभाऊ कडू यांना दिलेलं आहे निवेदन, ज्याचा विषय आहे पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरतीमध्ये माजी सैनिक 50% मागासवर्गीयांची पदे लवकरात लवकर भरण्याबाबत। महोदय, वरील विषयास अनुसरून विनंतीपूर्वक निवेदन देण्यात येते की पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरतीमध्ये माजी सैनिकांच्या पदांसाठी पात्र अभियोग्यताधारक उपलब्ध नसल्यामुळे माजी सैनिकांची पदे रिक्त आहेत आणि नियमानुसार पात्र माजी सैनिक उपलब्ध नसल्यास ती पदे एका वर्षात सर्व प्रवर्गाच्या सर्वसाधारणला वर्ग केली जातात। एका वर्षाचा कालावधी संपलेला आहे तरी माजी सैनिकांची ही पदे लवकरात लवकर भरण्यात यावी आणि 50% मागासवर्गीयांची पदे तसेच गैरहजर व अपात्र उमेदवारांची पदे इत्यादी पदांच्या याद्या लवकरात लवकर लावण्यासाठी पाठपुरावा करावा ही नम्र विनंती। या संदर्भात माननीय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनीसुद्धा प्रस्ताव टाकलेला आहे, घेऊया या संदर्भात महत्त्वाचा मुद्दा जाणून। मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनाच्या पदभरतीमध्ये माजी सैनिकांच्या रिक्त राहिलेल्या जागा उर्वरित प्रवर्गाची रिक्त राहिलेली पदे निवड पात्र परंतु कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या रिक्त जागा कागदपत्र पडताळणीस गैरहजर असल्याने त्यांच्या रिक्त राहिलेल्या जागा नियुक्ती आदेश देऊनही रुजू न झालेल्या उमेदवारांच्या रिक्त जागा इत्यादी कारणामुळे रिक्त राहिलेली पदे अंदाजे 1400 यासाठीची उर्वरित पात्र उमेदवारांमधून निवडीबाबतची कारवाई करणे आवश्यक आहे। असे करताना इयत्ता पहिली ते पाचवी या गटातील पदांसाठी ब्रिज कोर्सबाबत दाखल झालेली याचिका क्रमांक 2956/2019 दाखल झाली होती। माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी याबाबत दिनांक 15/5/2020 रोजी आदेश दिले आहेत। या आदेशाविरुद्ध माननीय उच्च न्यायालयामध्ये पुनर्विलोकन याचिका शासनाकडून दाखल केली आहे, त्यामुळे सद्यस्थितीत मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीतील इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी या गटातील रिक्त पदांसाठी पदभरतीची कारवाई पुनर्विलोकन याचिकेतील निर्णयानंतर करता येईल। स्थानिक स्वराज्य संस्थातील पदभरतीसाठी इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी व इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी गटासाठी एकच बिंदू नामावली असल्याने या दोन्ही गटातील शिल्लक रिक्त पदांसाठी पदभरती ही पुनर्विलोकन याचिकेतील निर्णयानंतर करावी। त्यानंतर मुद्दा क्रमांक 7 आहे, वरील प्रमाणे कारवाई केल्यानंतर शासनाने परवानगी दिलेल्या पदांसाठी विषय व आरक्षणानुसार पात्र उमेदवार न मिळाल्यामुळे रिक्त मराठी माध्यम अंदाजे 1500 व उर्दू माध्यम अंदाजे 500 पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे। काही उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्रामध्ये किरकोळ चुका केल्यामुळे त्यांची शिफारस होऊ शकली नाही, तथापि स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची परवानगी देऊन त्यानंतर रिक्त पदांचे प्राधान्यक्रम घेऊन कारवाई केल्यास उर्वरित रिक्त राहिलेल्या पदांसाठी काही उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस होऊ शकते। आठवा मुद्दा आहे, माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका क्रमांक 67/01/2019 दाखल असून त्यामध्ये पदभरतीच्या वेळी ज्या जिल्हा परिषदांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी जागा रिक्त नाहीत तेथे शासन आदेशानुसार रिक्त पदांच्या 50% पदभरती करण्यात आली आहे, उर्वरित 50% जागा पात्र उमेदवारांमधून भरण्याबाबत सदर याचिका दाखल आहे, त्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाचे आदेशानुसार पुढील कारवाई करावी लागणार आहे। यामधील महत्त्वाची बाब ही आहे की मागासवर्गीयांच्या कपात केलेल्या 50% पदांच्या संदर्भात अजूनही माननीय न्यायालयाने निर्णय दिलेला नाही आहे, सोबतच ब्रिज कोर्टच्या निर्णयाची सुद्धा उमेदवार अजूनही मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत। परंतु अपात्र आणि गैरहजर पदे भरण्यास शिक्षण विभागाला कोणतीही अडचण नसणार आहे, त्यामुळे ही पदे शिक्षण विभागाकडून लवकरात लवकर भरण्यात यावी।
त्यासोबतच माजी सैनिकांची पदे भरण्यासाठी सुद्धा एका वर्षाचा जो कालखंड देण्यात आलेला होता किंवा एका वर्षाची जी स्थगिती देण्यात आलेली होती ती आता संपलेली आहे, एक वर्ष संपलेलं आहे। त्यामुळे या पदांच्या बाबतीत सुद्धा शिक्षण विभागाने लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे।